आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील पर्यंतीच्या महादेवनगर प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पाणी आणि मध्यान्ह भोजनापासून हाल होत असल्याची बाब समोर येत आहे। विशेष म्हणजे या शाळेच्या चक्क गुरुजींनीच पिण्याच्या पाण्याबाबत आणि मध्यान्ह भोजनाबाबत दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होतोय। दुर्गम भागातील पर्यंतीच्या महादेवनगरची वस्ती शाळा अडचणींच्या गचपणात रुतली आहे, तीही केवळ येथील नियुक्त शिक्षकामुळे। या शिक्षक महाशयांनी आपल्या जागी चक्क महिला सहाय्यक ठेवून शिक्षणाचे 3-13 वाजवलेत। शिक्षणाबरोबर या शाळेत अनेक गैरसोयी सुद्धा आहेत, याकडे ना त्या शिक्षकाचे ना प्रशासनाचे लक्ष आहे। हजारो रुपये खर्चून या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वयंपाकघर बांधण्यात आले आहे, परंतु त्या पाण्याचा टाकीचा आणि स्वयंपाकघराचा वापरच होत नसल्याने कित्येक वर्षांपासून ही पाण्याची टाकी आणि स्वयंपाकघर वापरविना पडून आहे। या टाकीचे नळ गंजून गेलेत तर टाकीची आणि स्वयंपाकघराची सुद्धा दुरावस्था झाली आहे। टाकीमध्ये पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना रोजच घरूनच पाणी बाटलीत आणावं लागतंय। स्वयंपाकघर कित्येक दिवस बंद झाले आणि बंद अवस्थेत आहेत। मध्यान्ह भोजन हे घरूनच तयार करून आणलं जात आहे। शाळेत या बाटलीभर पाण्यावरच दिवसभर तहान भागवावी लागते। मध्यान्ह जेवणानंतर सुद्धा पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या शाळेतील शिक्षक प्रशासनाला अंधारात ठेवून बेकायदेशीर उद्योग करत असतील तर त्यांना विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे अवघड नाही, परंतु शाळा आणि विद्यार्थ्यांप्रती काळजी नसलेल्या या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय। या विद्यार्थ्यांच्या घशाची कोरड वाढवणाऱ्या शिक्षकाला प्रशासन जाब विचारणार का? मानसोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, वावरहेरे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।